राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना केंद्र सरकारनं झेड प्लस सुरक्षा दिली. राज्यातील घडामोडींचा विचार करून शरद पवार यांची सुरक्षा वाढवली जाईल असा अंदाज आधीच व्यक्त केला जात होता. शरद पवार यांना सध्या राज्य सरकारकडूनही झेड प्लस सुरक्षा दिली जाते. आता केंद्र सरकारनंही त्यांना झेड प्लस सुरक्षा दिली आहे. तुम्ही नेहमीच बातम्यात ऐकत असाल की एखाद्या खास व्यक्तीला राजकीय नेत्याला झेड प्लस सुरक्षा देण्यात आली किंवा काढून घेण्यात आली, पण वेगवेगळ्या श्रेणीतील या सुरक्षा व्यवस्था नक्की असतात तरी कशा, कोणाला या सुरक्षा दिल्या जातात, यात फरक काय असतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सोप्या शब्दात जाणून घेऊयात. देशातील सर्वात महत्वाच्या व्यक्ती अधिकारी आणि नेते मंडळींच्या सुरक्षिततेसाठी त्यांना खास पद्धतीची सुरक्षा व्यवस्था दिली जाते. या सुरक्षा व्यवस्थेचे वेगवेगळे प्रकार आहेत. माजी पंतप्रधान मंत्र्यांना साधारणपणे झेड प्लस सुरक्षा दिली जाते. एसपीजी नंतर झेड प्लस दुसरी सर्वात खास सुरक्षा व्यवस्था आहे. झेड प्लस सुरक्षा कुणाला द्यायची याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेतला जातो. गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे झेड प्लस सुरक्षा आणि अन्य प्रकारची सुरक्षा व्यवस्था दिली जाते. झेड सुरक्षा दोन प्रकारची असते, एक झेड प्लस आणि दुसरी झेड सुरक्षा. साधारणपणे केंद्रातील वरिष्ठ मंत्री आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना झेड प्लस सुरक्षा दिलेली असते. भारतात सुरक्षा व्यवस्था एसपीजी, झेड प्लस, झेड वाय, वाय प्लस आणि एक्स अशा सहा श्रेणीत विभागलेली. धोक्यांच्या आधारावर सरकारकडून पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक, अधिकारी, माजी अधिकारी, न्यायाधीश, माजी न्यायाधीश, उद्योजक, क्रिकेटर, चित्रपट अभिनेते किंवा सर्वसामान्य नागरिकांनाही दिली जाते. झेड प्लस सुरक्षा व्यवस्था कशी असते? झेड प्लस सुरक्षेत 10 पेक्षा जास्त एनएसजी, एसपीजी कमांडो, पोलीस यांच्यासह एकूण 55 सुरक्षा कर्मचारी असतात. इंडो तिबेट बॉर्डर पोलीस आणि सीआरपीएफचे जवानही यात तैनात असतात. या कमांडोंचं काम संबंधित व्यक्तीची 24 तास सुरक्षा करणं हेच असतं. झेड प्लस सुरक्षा व्यवस्थेत एस्कॉर्ट्स आणि पायलट वाहनही असतात. अतिशय महत्वाच्या व्यक्तींनाच ही सुरक्षा दिली जाते. आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना झेड प्लस सुरक्षा मिळाली आहे. या सुरक्षेत एनएसजी कमांडो तैनात असतात आणि हे कमांडो पूर्णपणे प्रशिक्षित असतात. या सुरक्षा व्यवस्थेतील जवान कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यास कायम तत्पर असतात. या जवानांकडे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे हत्यारे असतात. एसपीजी सुरक्षा म्हणजे काय? एसपीजी अर्थात विशेष सुरक्षा समूह हा एक विशिष्ट गट असतो. फक्त पंतप्रधानांनाच या प्रकारची सुरक्षा दिली जाते. या सुरक्षा व्यवस्थेचं गठन 1988 भारतीय संसदेच्या अधिनियमान्वये करण्यात आले. एसपीजी भारतात आणि विदेशात प्रत्येक वेळी पंतप्रधानांची सुरक्षा करतात. काही खास प्रसंगात पंतप्रधानांच्या कुटुंबियांनाही एसपीजी सुरक्षा व्यवस्था पुरवली जाते. झेड सुरक्षा व्यवस्था म्हणजे काय? झेड सुरक्षा व्यवस्थेत 12 सुरक्षा कर्मचारी असतात. यामध्ये 5 एनएसजी कमांडो सातत्यानं हजर असतात. काही पोलीस कर्मचारीही असतात. इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस आणि सीआरपीएफचे अधिकारी सुद्धा या सुरक्षा व्यवस्थेत असतात. वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था काय असते? वाय दर्जाच्या सुरक्षा व्यवस्थेत काही कमांडोंसह 8 ते 11 जवान सहभागी असतात. यामध्ये 2 पर्सनल सिक्युरिटी ऑफिसरही असतात. व्हीआयपी सुरक्षेत 4थ्या स्थानावर असलेली वाय दर्जाची सुरक्षा सर्वसामान्य. बहुतांश व्हीआयपींना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून वाय दर्जाची सुरक्षा दिली जाते. वाय प्लस सुरक्षा व्यवस्था म्हणजे काय? वाय प्लस सुरक्षा व्यवस्थेत 8 ते 11 जवान सहभागी असतात. यात 2 खाजगी सुरक्षा अधिकारी सुद्धा असतात. भारतात अनेक व्हीआयपी व्यक्तींना ही सुरक्षा देण्यात आली. एक सुरक्षा व्यवस्था काय असते? या प्रकारच्या सुरक्षा व्यवस्थेत 2 सुरक्षा कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त दिला जातो. यात कमांडो मात्र नसतात. सशस्त्र पोलीस कर्मचारीच या सुरक्षा व्यवस्थेत असतात. एक सुरक्षा व्यवस्था काय असते? या प्रकारच्या सुरक्षा व्यवस्थेत 2 सुरक्षा कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त दिला जातो. यात कमांडो मात्र नसतात. सशस्त्र पोलीस कर्मचारीच या सुरक्षा व्यवस्थेत असतात. एक PSO अर्थात खासगी सुरक्षा अधिकारी दिला जातो. भारतात मोठ्या प्रमाणात या प्रकारची सुरक्षा व्यवस्था दिली जाते. व्हीआयपी सुरक्षा कोण पुरवतं? भारतात व्हीआयपींना अनेक संस्थांद्वारे सुरक्षा पुरवली जाते. यात एसपीजी, एनएसजी, ITBP आणि CRPF सारख्या सुरक्षा यंत्रणांचा समावेश आहे. ही सुरक्षा मिळवण्यासाठी सरकारला अर्ज द्यावा लागतो. त्यानंतर गुप्तचर यंत्रणेकडून त्या व्यक्तीला असलेल्या धोक्याचा अंदाज घेतला जातो आणि त्यानंतरच
संबंधित व्यक्तीला सुरक्षा पुरवली जाते. गृह सचिव, महासंचालक आणि मुख्य सचिवांची समिती कोणत्या व्यक्तीला कोणती सुरक्षा द्यायची याचा निर्णय घेत असते. तर मंडळी, भारत देशात राबवल्या जाणाऱ्या या संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा.